महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दौंड शहरामध्ये गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आले. दौंड शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना युरिन पॉट देऊन नगरपालिकेचा निषेध करण्यात आला. आजचे आंदोलन गांधीगिरीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, मात्र पुढचे आंदोलन हे तीव्र स्वरूपातील असतील अशा इशारा दौंड तालुका मनसे अध्यक्ष सचिन कुलते व दौंड शहर अध्यक्ष संदीप बोराडे यांनी दिला आहे. नमस्कार, मी सचिन कुलते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर तालुक्याच्या वतीने आज आम्ही या दौंड शहरामध्ये एक वेगळं आंदोलन करत आहोत. गांधी पद्धतीने आंदोलन करत आहोत. दौंड नगरपालिकेच्या माध्यमातून या दौंड शहरामध्ये कुठेही स्वच्छताग्रह नाही किंवा मुदारी नाहीये आणि याला सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होतात, व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल होतात किंवा लघु शंका लागले तर कुठे जायचं, आणि विशेषतः महिला वर्ग जो बाहेर गावून येतो किंवा इथं गावातले असतील या पलीकडच्या भागातून आपले दोन भाग दौंड शहराचे आहेत, त्या व्यापारात काही मंडीसाठी येत असतील त्यांना देखील कुठेही लघु शंका करण्यासाठी स्वच्छता ग्रह नाहीये. पुरुष माणूस कुठेही तरी आडोसा बघून ते लघु शंका करू शकतो, परंतु महिला वर्ग असा विषय आहे की ते कुठे जाणार ही मोठी अडचण आहे. मी आणि त्याचबरोबर ज्यांना शुगर डायबिटीस आहे अशा रुग्णांना तर 10 मिनिटाला लघु शंका करायला जावं लागतं. ते जर गावात आले तर त्यांची खूप मोठी अडचण निर्माण होती की लघु शंका किंवा आपल्याला लघु शंका कुठं करायची, का कुठंच त्याच्या सुविधा नाहीयेत, मग ते कुठेतरी आडोसा बघून तो कुठेतरी लघु शंका करतो. मी या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आता नगरपालिकेने सांगतो की आजचं आंदोलन हे आम्ही शांततेच्या मार्गाने केलेलं आहे. वास्तविक मनसे आम्ही आक्रमक या आंदोलनाला आम्ही प्रसिद्ध आहोत, परंतु आम्ही आज हे युरिन पॉट आम्ही दौंड नगरपालिकेला आणि या दौंड नगरपालिकेच्या जनतेला व्यापाऱ्यांना हे युरिन पॉट वाटत आहोत, जेणेकरून तुम्हाला लघु शंका जर आली असेल तर आपण या माध्यमातून या त्या लघु शंका करावी म्हणून हे आम्ही प्राथमिक स्वरूपाचं हे आम्ही युरिन पॉट आम्ही या दौंडकर नागरिकांना व्यापाऱ्यांना वाटत आहोत. आजचं हे रिकाम मांडा आहे, उद्याचं आंदोलन आमचं मनसेचं हे उग्र असेल. हे युरिन पॉट भरलेलं असेल आणि त्या युरिन पॉट मध्ये जे काय असेल ते नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. पवन साळवे, झुमॉन न्यूज, दौंड.